नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजींनी खेड्याकडे केला असा संदेश दिला होता। त्यांना माहित होतं खेड्यांची जर प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल। त्या अनुषंगाने स्वतंत्र झाल्यानंतर ग्रामीण भागातील विकासाची दारे उघडली गेली, विविध योजना सुरू करण्यात आल्या। तर विद्यार्थी मित्रों, ग्रामीण भागातील गाव हा प्रमुख घटक आहे। तर गाव म्हणजे काय आपण ते अगोदर बघू। गाव म्हणजे स्वतःची किंवा सामूहिक रीतीने कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्याच्या कायम वस्तीस गाव असे म्हणतात। आज भारतात 70% लोक ग्रामीण भागात राहतात। त्यांचा व्यवसाय आज शेती आहे आणि शेतीशी निगडीत असं त्याचे उद्योगधंदे आहेत। प्रामुख्याने गाव विकासाची दारे हे पंचवार्षिक योजनेद्वारे त्या ठिकाणी सुरू झाली। मग गावातल्या अनेक समस्या असतात, गरजाही असतात। प्रामुख्याने पाणी, वीज, रस्ते, दळणवळणीच्या सुखसुविधा या गावात अजूनपर्यंत तरी पाहिजे तशा पोहोचलेल्या नाही आहेत। त्यात प्रामुख्याने जर आपण विचार केला तर आरोग्य ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि ग्रामीण भागातील व्यक्तीला तालुक्या लेवलला किंवा जिल्हा लेवलला आज आरोग्यासाठी किंवा दवाखान्यासाठी त्या ठिकाणी यावं लागतं। तर मग विद्यार्थी मित्रो, आज आपण ग्रामीण विभागातील माहिती घेणार आहोत।